नमस्कार. आज आपण सर्व इथे ऑनलाईन अनघाच्या 21व्या स्मृती दिना प्रित्यर्थ जमलो आहोत. सर्व मान्यवरांचं इथे मनपूर्वक स्वागत. अनघाच्या स्मृती प्रित्यर्थ हा जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे ती स्वतः एक अत्यंत मेधावी छात्र असल्यामुळे आपण या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनेनी व दीप प्रज्वलन करूया. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी या. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ श्रेया वाचासुंदर यांना मी आता विनंती करते की त्यांनी येऊन आपला वार्षिक अहवाल सादर करावा. नमस्कार. आज अनघाचा 21वा स्मृती दिन. या 21व्या स्मृती दिनाच्या प्रत्यर्थ आयोजित केलेल्या या ऑनलाईन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपल्या या कार्यक्रमा प्रत्यर्थ आपल्याला प्रमुख वक्त्या म्हणून लाभलेले आहेत सौ मंगलाताई गोडबोले यांचं मी स्वागत करते. तसंच आपल्या या कार्यक्रमात कृतार्थ वार्धक्य या विषयावरील आज पुस्तक प्रकाशित होतं ज्याचं संपादन आणि लेखिका ज्या आहेत त्या डॉक्टर वनिताताई पटवर्धन आणि तसंच सहलेखक यांचंही मी मनापासून स्वागत करते. या प्रतिष्ठानविषयी सांगायचं झालं तर 20 जुलै 2000 रोजी आपली अनघा सोडून गेली तर तिच्या स्मृतिप्रित्यर्थ ही संस्था स्थापन झाली. अनेक समाजोपयोगी उपक्रम या संस्थेद्वारे चालवले जातात. यामध्ये आपल्या काउन्सिलिंग सेंटर ही एक महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये करिअर रिलेटेड काउन्सिलिंगही केलं जातं ज्याच्यामध्ये आपल्याला 10वीनंतर मुलांनी कुठला साईड घ्यावी कुठल्या मुलामधल्या आपल्या क्षमता आणि कल यांची जोड देऊन मुलाच्या भवितव्याच्या दृष्टीने त्याला कुठलं करिअर साजेसं असेल याबद्दलही मार्गदर्शन आपल्या प्रतिथयश काउन्सिलिंगद्वारे काउन्सिलर्सद्वारे केलं जातं. त्याबरोबर कौटुंबिक पद्धतीमध्ये येणाऱ्या ज्या काही समस्या असतात जसं की घरी मूल रमत नाही किंवा वडील आईवडिलांचं पटत नाही किंवा इतर मोठ्या माणसांशी मुलं जुळवून घेत नाहीत तर अशा सगळ्या विविध समस्या असतात त्यामध्ये आपण मार्गदर्शन करतो. विविध चाचण्यांचाही त्याचे उपयोग केला जातो जसं की होम इन्व्हेंटरी स्कूल इन्व्हेंटरी. शाळेमध्ये सुद्धा मूल जमत नाही बऱ्याचदा शाळेतून तक्रारी येतात की मूल एका जागी बसत नाही किंवा त्याचं लक्ष नसतं कॉन्सन्ट्रेशन प्रॉब्लेम असतात याविषयीचं सुद्धा मार्गदर्शन इकडे विविध चाचण्यांद्वारे केलं जातं. यामध्ये आपली एक महत्त्वाची ॲक्टिव्हिटी जी आहे ती 2014 साली आपण इथे स्वरनाद ही कर्णबधीर मुलांची पूर्व प्राथमिक शाळा चालू केली. 2014 पासून अखंड ही शाळा चालू आहे. गेली 2 वर्ष ही शाळा ऑनलाईन रीतीने सुद्धा आपण घेतो आणि मुलं त्याचा फायदा करतात. या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे ही 0 ते 6 ज्या प्री प्रायमरी ह्या वयोगटातील फक्त कर्णबधीर मुलांसाठी आहे जिथे आपण वाचा भाषा प्रशिक्षण योग्य शिक्षकांद्वारे त्यांना दिलं जातं जेणेकरून आपलं मूल हे पुढे जाऊन 6व्या वर्षानंतर कुठल्याही स्पेशल मुलांच्या शाळेत न जाता नॉर्मल मुलांच्या शाळेत जातात ही खरोखरच खूप कौतुकाची बाब आहे. आणि मूल आपल्या नॉर्मल मुलांच्या शाळेत जाऊन आमची मुलं म्हणजे गेल्या या 2014 पासून आत्तापर्यंत गेली 7-8 मुलं आमची या नॉर्मल मुलांच्या शाळेत जाऊन उत्कृष्टरित्या त्यांचा रिझल्टही आपल्याला दिसतो तर हे खूप सांगायला अभिमान वाटतो की आपल्या या शाळेचं काम इतकं चांगलं चालू आहे. याचा फक्त असंच आहे की अवेअरनेस वाढवला पाहिजे. आपल्या शेजारी पाजारी असं कोणी लहान वयोगटातलं मूल असेल तर त्याला कृपया आमचा ह्या संस्थेचा आपण पत्ता द्यावा किंवा तिथला संपर्क करण्याची मार्गदर्शन करावं.
शिवाय आज आपलं कृतार्थ वार्धक्य हाही विषयावरचं पुस्तकही इथं प्रकाशित केलं जात आहे. त्याबद्दल प्रतिष्ठाननी सोडलेला एक संकल्प तुम्हाला सांगू इच्छिते की आपला एक प्रतिष्ठानचा संकल्प आहे की आपणही वृद्धांसाठी काही करावं. तर या दृष्टिकोनातून हल्लीच्या जगात हल्लीच्या एक हम दो हमारे दो किंवा हम दो हमारा एक या आणि त्यातून मुलं बऱ्याचदा असं होतं की परदेशी निघून जातात आणि मग त्यांच्या आई वडिलांची काळजी घेण्याला इकडं कुणी नसतं. बऱ्याचदा पैसे पाठवले जातात पण ज्या वेळेला मुलांची गरज असते त्यावेळेला तो मूल गरज खरंच पोचेल की नाही याही भीती पालकांना सतत जाणवत राहते. तर अशा वेळेला या वृद्धांसाठी आपण काय करू शकतो? तर एक वृद्धाश्रम ही खूप निगेटिव्ह संकल्पना असं म्हणता येईल पण आत्ताच्या हल्लीच्या काळात ती एक आपली गरज सुद्धा असू शकते. कारण आपल्याला बरेचदा असं जाणवतं की घरी काळजी घेणारं कोणी नसलं तर ॲटलिस्ट आपले समवयस्क तिथे भेटतील, आपल्या काही गप्पा गोष्टी होतील किंवा असं एक कुठलं तरी जग निर्माण व्हावं जिथे निखळ आनंद शोधता येईल. असंही वृद्धांसाठी कुठलं तरी एक वृद्धाश्रम न म्हणता एक आनंदी घर कुठलं वृद्धांसाठी एखादं करावं असा एक संकल्प योजला आहे. बहुद्या नक्कीच हा पूर्णत्वास येईलच. असेच आपल्या प्रतिष्ठानवरचं प्रेम सदैव मिळो ही अपेक्षा करते. धन्यवाद. आज आपल्याबरोबर असलेल्या प्रतिष्ठित व्यक्तींपैकी एक आहेत डॉक्टर अविनाश वाचासुंदर. ते पुण्याचे प्रतिथियस डॉक्टर आहेत. त्यांनी पुण्याहून MScNT हा अभ्यासक्रम प्रावीण्याने उत्तीर्ण केला आहे. अमेरिकेतून कॉक्लिअर इम्प्लांटचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. पुण्यामध्ये गेली 30 वर्ष ते प्रॅक्टिस करत आहेत. जन्मजात बहिऱ्या मुलांना बोलते करणे या ध्यासाने ते प्रेरित आहेत. ते कॉक्लिया पुणे फॉर हिअरिंग अँड स्पीच या 2000 साली स्थापन झालेल्या संस्थेचे फाउंडर मेंबर प्रमुख विश्वस्त आहेत. तसेच अश्विन मेडिकल फाउंडेशनचा मोरिया हॉस्पिटल या सेवाभावी हॉस्पिटलचे प्रमुख कार्यकर्ते विश्वस्त पण आहेत. BJ मेडिकल कॉलेज या पुण्याच्या सुविख्यात हॉस्पिटलमध्ये ऑनररी सर्जन म्हणून ते काम करतात. जनकल्याण ब्लड बँकेचे पण कार्यकारी विश्वस्त आहेत. सक्षम या फिजिकली प्रिव्हिलेज्ड व्यक्तीमध्ये कार्य करत असलेल्या सेवाभावी संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. त्यांचे तुका म्हणे सोपी केली पायवाटर हे पुस्तक बहुचर्चित आहे. तसेच ते होय प्रत्येक कर्णबधिर मूल बोलेल या पुस्तकाचे सहलेखक पण आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वरनाथ या जन्मजात बहिऱ्या मुलांच्या पूर्व प्राथमिक शाळा चालवल्या जातात. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तसेच गोव्यामध्ये 2 ठिकाणी स्वरनाथची केंद्रे चालवली जातात. त्यातील एक आपल्या अनघा वाचासुंदर प्रतिष्ठानतर्फे चालवले जाते. येथे शिकलेली मुलं पुढे नॉर्मल शाळेत जातात. डॉक्टर अविनाश यांचे स्वागत. डॉक्टर अविनाश वाचासुंदर यांना आपल्या कर्णबधिर शाळांविषयी आपले विचार मांडावे अशी मी विनंती करतो. नमस्कार. अनघाच्या 21व्या स्मृती दिनासाठी आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत. बघता 21 वर्ष गेली. आज या कार्यक्रमाला बोलताना मला विशेष आठवण होती ती शशुभाऊ मेडेकरांची. आपल्या बहुतेक सर्व कार्यक्रमांना ते उपस्थित असायचे, उत्साहाने भाग घ्यायचे. मागच्या वर्षीही त्यांची अनुपस्थिती होती, यावर्षीही ते अनुपस्थित आहेत. अनघावाच्या सुंदर प्रतिष्ठानच्या या कार्यक्रमात सिद्धहस्त लेखिका मंगलाताई गोडबोले यांच्याशी आपण आज वार्तालाप करणार आहोत. आपण सगळे त्यासाठी उत्सुक आहात. पण त्या अगोदर नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे गोव्याला कोंडा आणि परवरी या 2 ठिकाणी गेले 5-7 वर्ष जन्मजात कर्णबधिर मुलांना बोलतं करणारा जो आपला कार्यक्रम चालतो, स्वरनाद नावाची जी पूर्व प्राथमिक शाळा चालते, त्याच्याबद्दलचं निवेदन मी आपल्यासमोर करत असतो. गेल्या वर्षीसुद्धा ऑनलाईन प्रकारे पहिल्यांदा काही दिवस हा कार्यक्रम राबवला गेला. जेव्हा लॉकडाऊन उठलं त्यानंतर प्रत्यक्ष मुलांना बरोबर घेऊन हा कार्यक्रम राबवला गेला. गोकुळ निवंगणे हे आपले उत्साही शिक्षक या ठिकाणी या दोन्ही केंद्रामध्ये या मुलांना मार्गदर्शन करत असतात. मला सांगायला आनंद होतो की गोकुळ निवंगणे ना एक आणखीन एक सहकारी मिळालेला आहे आणि तो म्हणजे त्यांच्या सुविद्य पत्नीनी
हा जो कोर्स आहे RCI तर्फे चालवला जाणारा आणि जो कॉकली अपुणे राबवत असतो तो कोर्सच्या प्रवेश या गोकुळच्या सौभाग्यवतीने घेतलेला आहे आणि त्यामुळे पुढील वर्षीपासून त्याही या मुलांना शिकवण्याच्या कार्यक्रमात सहभागी होतील अशी मला खात्री वाटते आणि हे काम आणखीन वेगाने पुढे जाईल याबद्दल मला विश्वास वाटतो. मागेवरून पाहताना नक्कीच असं वाटतं की ज्या विश्वासाने हा कार्यक्रम चालू केला त्या विश्वासाप्रमाणे त्या इच्छेप्रमाणे आपला प्रोजेक्ट चाललेला आहे. दरवर्षी 6 वर्ष पूर्ण होणारी जन्मजात कर्णवधीर मुलं ही चांगली ऐकायला आणि बोलायला लागून नॉर्मल शाळेत प्रवेश घेत आहेत हे पाहून खरोखरच आनंद होतो. पुढील वर्षांच्यासाठी चांगली मार्गक्रमण असेल आणि आणखीन काही मुलं याचा फायदा घेतील अशी मला खात्री वाटते. अंगावाच्या सुंदर प्रतिष्ठानतर्फे अनेक जे उपक्रम राबवले जातात त्यातला एक महत्त्वाचा उपक्रम आहे आणि पुढील वर्षी याबद्दलची आणखीन जास्त प्रगतिशाली माहिती आपल्याला सांगता येईल याची मला खात्री वाटते. धन्यवाद. आपल्याबरोबर असलेल्या अनेक एक मान्यवर व्यक्ती म्हणजे डॉक्टर वनिताताई पटवर्धन. डॉक्टर वनिताताई पटवर्धन या अनघा वाचा सुंदर प्रतिष्ठानशी 2030 सालापासून अनेक माध्यमातून जोडल्या गेलेल्या आहेत. प्रतिष्ठानच्या संस्थापक व पहिल्या अध्यक्षा कैलासवासी सौ सुषमाताईंचे व त्यांचे विशेष जिव्हाळ्याचे संबंध होते. सुषमाताईंच्या प्रथम स्मृतिदिनी रंग समुपदेशनाचे हा त्यांनी संपादित केलेला मराठीतील मानसशास्त्र व समुपदेशनावरील पहिला ग्रंथ प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित झाला होता. तसेच त्याचा पुढील भाग तारुण्यातून प्रौढत्वाकडे आव्हाने समस्या आणि समुपदेशन हा त्यांनीच संपादन केलेला ग्रंथ पण आम्ही प्रकाशित केला. या दोन्ही ग्रंथांचे सर्व स्तरात खूप स्वागत झाले व आता त्यांनी लिहिलेला कृतार्थ वार्धक्य हा त्याचा पुढील भाग आज अनघाच्या 21व्या स्मृतिदिनी प्रकाशित होत आहे. सौ अनघा वनिताताई पटवर्धन यांच्याबद्दल बोलावं तितकं कमीच आहे. साहित्य क्षेत्रात हे एक खूप नावाजलेलं नाव आहे. त्यांच्याबद्दल आपण थोडासा परिचय करून घेऊ. वनिताताई पटवर्धन एम ए PhD मानसशास्त्र प्रज्ञा मानस संशोधिका ज्ञान प्रबोधिनी येथे ज्येष्ठ संशोधन सल्लागार. तेथे सुमारे 45 वर्षे प्रमुख व विविध पदांवर त्यांनी काम केलेलं आहे. बुद्धिमत्ता विचार प्रक्रिया मनोपमापन प्रतिभा विकसन वाचन व अभ्यास कौशल्य स्त्री नेतृत्व निर्णय क्षमता भावनिक समृद्धी कणखर व्यक्तिमत्व संघकार्य प्रशिक्षण पद्धती संशोधन पद्धती पालकत्व समुपदेशन योग असे लेखन संशोधन प्रशिक्षण व अभ्यासाचे विषय त्यांनी हाताळलेले आहेत. पदव्युत्तर पदवीपूर्ण वर्गांना अध्यापनही केलेले आहे. चाचण्या पुस्तके पुस्तकातील प्रकरणे लेख इत्यादी स्वतंत्र संयुक्त लिहिलेले प्रकाशित 25 शोध निबंध व मोनोग्राफ प्रसिद्ध आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानसशास्त्रातील PhD पदवीसाठी मार्गदर्शन देखील त्या करतात. छोटे मोठे 16 संशोधन प्रकल्प त्यांच्या नावावर आहेत. अनेक परिषदांमध्ये त्यांचा विशेष सहभाग राहिलेला आहे. मानसशास्त्रीय संशोधन नियतकालिकांचे सुद्धा त्यांनी संपादन केलेले आहे. अनेक राज्ये तसेच सिंगापूर अमेरिका इंग्लंड स्कॉटलंड इरिट्रिया एक आफ्रिकन देश येथे कामाची संधी त्यांनी घेतलेली आहे. त्यांचे आकाशवाणीवरून सुद्धा बरेच कार्यक्रम प्रसिद्ध होतात. आता मी कृतार्थ वार्धक्य या पुस्तकाच्या लेखिका वनिताताई पटवर्धन यांना पुस्तकाबद्दल आपण मनोगत व्यक्त करायची विनंती करतो. आज प्रकाशित होत असलेल्या कृतार्थ वार्धक्य या पुस्तकाचं मनोगत मांडायला मी उभी आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून नमस्कार. अनघा वाचा सुंदर प्रतिष्ठान यांचं 2001 पासून शिक्षणशास्त्र आणि मानसशास्त्र यामध्ये अनेक पद्धतीने काम चालू आहे. त्यांच्या अनेक उपक्रमांपैकी एक उपक्रम म्हणजे मानसशास्त्रीय काही पुस्तकं प्रकाशित करणं. त्यामध्ये समुपदेशनावर आधारित 2 पुस्तकं यापूर्वी प्रकाशित झालेली आहेत. पहिलं म्हणजे रंग समुपदेशनाचे आणि दुसरं म्हणजे तारुण्यातून प्रौढत्वाकडे. त्यामध्ये दोन्ही पहिल्या पुस्तकामध्ये गर्भावस्थेपासून नवतारुण्यावस्थेपर्यंत आणि नंतर
तारुण्यापासून प्रौढावस्थेपर्यंत अशा विविध विकासाच्या टप्प्यांचा उहापोह केलेला आहे आणि त्यामध्ये येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्याविषयीचं मार्गदर्शन असं त्या पुस्तकांचं स्वरूप आहे. ह्याच मालिकेतलं तिसरं पुस्तक कृतार्थ वार्धक्य हे मानसशास्त्रीय दृष्टिकोन मांडणारं असं पुस्तक आता प्रकाशित होत आहे. त्याबद्दल मला अलगावाच्या सुंदर प्रतिष्ठान, त्यांचे हितचिंतक, संस्थापक, अध्यक्ष या सगळ्यांचं मनापासून ऋण व्यक्त करायला खूप आनंद होत आहे. या पुस्तकामध्ये दोन भाग आहेत. पहिल्या भागामध्ये वृद्धत्व म्हणजे काय, सगळ्या जगामध्ये वृद्धत्वाची काय अवस्था आहे ते, नंतर वृद्धत्वाचे मानसिक, बौद्धिक, सामाजिक टप्पे असा काही उलगडा होत होत नंतर कृतार्थ वार्धक्य अशी काही संकल्पना मांडलेली आहे. आणि भाग दोनमध्ये वृद्धांचे काही जे प्रश्न असतात, समस्या असतात, त्यांच्यासाठी मानसशास्त्रीय समुपदेशक कशा कशा पद्धतीने सामोरे जातात, काय काय काम करतात, कसं कसं सत्र घेतात, याचं थोडंसं टिप्पण, याचं थोडंसं लेखन हे चार अनुभवी मानसशास्त्रज्ञांनी केलंय असं ह्या एकूण पुस्तकाचं स्वरूप आहे. अनेक हेतू सांगता येतील. त्याच्यापैकी महत्त्वाचं म्हणजे वृद्धत्वाची जाणीव करून देणं सगळ्यांनाच, म्हणजे स्वतः वृद्ध असतील, तरुण असतील, प्रौढ असतील, याची जाणीव करून देणं आणि त्याचबरोबर आपण काय काय काळजी घ्यायला पाहिजे, वृद्धांनी स्वतःकडे कसं कसं लक्ष द्यायला पाहिजे ह्याविषयीचं काही त्याच्यामध्ये मांडणी केलेली आहे. आणि त्यासाठी मग प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी स्वयंशोध यामध्ये एखादा दुसरा प्रश्न टाकलेला आहे. तो जो वृद्धांनी, तरुणांनी, प्रौढांनी सोडवला तर स्वतः वृद्धत्वाकडे कसं बघायचं, त्यातून पुढे कसं जायचं आणि हळूहळू कृतार्थ आणि समाधानी वृद्धत्व कसं अनुभवायचं ह्याचं काहीतरी मार्गदर्शन होईल असा मला नक्की विश्वास वाटतो. आता ह्या पुस्तकाच्या बाबतीमध्ये काही काही उणीवा आहेत त्याही मला नक्की सांगितल्या पाहिजेत की ह्या पुस्तकामध्ये ज्या काही सिद्धांत, जे काही मांडणी, काही काही शब्द, पारिभाषिक शब्द असे आलेले आहेत पण सगळं सोपं करण्याचा तरी प्रयत्न केलेला आहे. मग त्यामुळे काही जणांना असं वाटेल की हे काय शब्द बंबाळ आहे असं, तर काही जण जे मानसशास्त्रज्ञ, शिक्षणशास्त्रज्ञ, समुपदेशक आहेत त्यांना वाटेल की किती हे सोपं केलंय, हे काय आहे तुम्ही लिहिलंय, तर हा सगळा दोष माझा आहे असं मी नक्कीच म्हणू शकते. आणि त्याचबरोबर या छोटेखानी पुस्तकामध्ये या संबंध मानसशास्त्रीय दृष्टिकोनाचा थोडा थोडा थोडासा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे काही जणांना असं वाटेल की थोडासा स्पर्श केला आणि अपूर्ण राहिलेला आहे, तर तोही दोष नक्कीच माझा आहे हे मला नक्की सांगावं असं वाटतं. त्यामुळे एकंदरीत असं वाटतंय की आपली शेवटची जी निर्वाणवाणी आहे ती निर्वाणवाणी सुखकर, समाधानकारक होण्यासाठी या पुस्तकाचा अगदी तरुण, प्रौढ, वृद्ध सगळ्यांना, त्याचबरोबर मानसशास्त्रीय समुपदेशक, शिक्षणशास्त्रज्ञ, डॉक्टर्स लोक, सामाजिक कार्यकर्ते ह्यांना पण नक्की उपयोग होईल आणि प्राथमिक त्याच्यामध्ये सगळी ओळख, वृद्धत्वाची ओळख होईल असं मला निश्चितपणाने वाटतं. जाणकार आहेत त्या सगळ्या जाणकारांना जाणीव आहे की जगामध्ये सगळीकडे आयुर्मान हे वाढतं आहे आणि त्यामुळे 80-90 वर्षांपर्यंत जगभरातले सगळे लोक जगत आहेत, म्हणजे भारतामध्ये सुद्धा तीच अवस्था आहे. आपण जर विचार केला की 90 वर्षांचं आयुष्य आहे तर 60 ते 90 अशी जवळजवळ 30 वर्ष ही वृद्धत्वाची आहे आणि त्यामुळे एक तृतीयांश भाग जो आयुष्याचा आहे त्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे आणि त्यामुळे आवर्जून ह्या कृतार्थ वार्धक्य या पुस्तकाचा घाट आम्ही घातलेला आहे. आणि मला अशी अपेक्षा आहे की आपण सगळ्यांनी हे पुस्तक जरूर वाचावं, त्याच्यावरच्या प्रतिक्रिया मला कळवाव्यात, आपले प्रतिसाद, आपल्या सूचना आपण मला निश्चितपणे कळवाव्यात आणि त्याचा मला खूप खूप उपयोग होईल. तर सगळ्यांच्या बाबतीत मी कृतज्ञता व्यक्त करते आणि आपण ह्या पुस्तकाला उदंड प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा बाळगते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. आता मी सर्व मान्यवरांना विनंती करते की नवीन ग्रंथ कृतार्थ वार्धक्य याचं प्रकाशन त्यांनी करावं. नमस्कार. आज
अनघावाच्या सुंदर प्रतिष्ठानतर्फे कृतार्थ वार्धक्य या पुस्तकाचं इथे प्रकाशन होत आहे. मी अत्यंत आनंदाने या पुस्तकाचं स्वागत करते, ह्याचं लोकार्पण करते. अनघावाच्या सुंदर प्रतिष्ठान हे गोव्यामध्ये काही व्यक्तिगत दुःखामधून, कौटुंबिक दुःखामधून खरं म्हणजे सुरू झालं, पण मग व्यक्तिगत दुःख मागे ठेवून सामाजिक हिताचं काही काम करावं, मानसशास्त्रीय समुपदेशन लोकांना उपलब्ध करून द्यावं, त्या विषयावर पुस्तकं द्यावीत असा विचार करून त्यांनी आत्तापर्यंत 5 पुस्तकं प्रसिद्ध केली. हे 6वं पुस्तक आहे. या पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर वनिता पटवर्धन या ज्ञानप्रबोधिनीमध्ये अनेक वर्ष मानसशास्त्राचं अध्यापन करतात. बाजूबाजूंनी त्यांचा स्वतःचाही अध्ययन अभ्यास सगळं सुरू असतं. त्यातून कृतार्थ वार्धक्य कसं गाठता येईल ह्याविषयी त्यांनी दीर्घ चिंतन ह्या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की वार्धक्याची समस्या आपल्या देशात वाढत चाललेली आहे. आयुर्मान वाढलं आहे, 80, 85, 90 जगणारी माणसं खूप वाढली आहेत. त्यांना पुरेल अशा सेवा ह्या देशामध्ये अजून उपलब्ध नाही आहेत. ज्या तरुणांनी त्यांच्या सेवा कराव्यात ती आज पहिल्या संधीला देश सोडून जायच्या धडपडीत आहेत. अशामुळे वार्धक्यामधल्या जुन्या शारीरिक समस्या आता एकवेळ वैद्यकशास्त्राने कमी झाल्या असल्या तरी मानसिक, आर्थिक, कौटुंबिक समस्या खूप वाढलेल्या आहेत. अवहेलनेचं, अपमानाचं, दुर्लक्षित होण्याचं दुःख आजच्या वृद्धांना फार जास्त आहे. त्यावर सर्व उत्तरं जरी देता आली नाहीत तरी त्यासाठी कशाप्रकारे अर्थपूर्ण जगता येईल ह्याचं मार्गदर्शन या पुस्तकात डॉक्टर वनिता पटवर्धन यांनी केलेलं आहे. पुस्तकाच्या अखेरीस काही तज्ज्ञ मानसशास्त्रज्ञांचा, अभ्यासकांचा व्यावहारिक अनुभवाचा ठेवाही त्यांनी आपल्यासाठी खुला करून दिलेला आहे. अशा सगळ्यामुळे हे एक अतिशय उपयुक्त, वाचनीय असं पुस्तक झालेलं आहे. अनघावाच्या सुंदर प्रतिष्ठान पुढे मागे वृद्धाश्रम सुरू करण्याचाही विचार करत आहे. त्यांना त्या कामात यश मिळो, वनिता पटवर्धन यांचा व्यासंग अभ्यास असंच चालू राहो आणि तो आपल्याला उपलब्ध हो अशी मी या निमित्ताने सर्वांना शुभकामना देते आणि थांबते. धन्यवाद. आता मी सौ मंगलाताई श्रीनिवास गोडबोले आजच्या आपल्या प्रमुख वक्त्या व प्रमुख पाहुण्या यांच्याबद्दल थोडंसं सांगायचं प्रयत्न करते. साहित्य क्षेत्रात अतिशय नावाजलेलं नाव कमावलेल्या या व्यक्तीबद्दल आपण थोडंबहुत जाणून घेऊया. महाविद्यालयीन शिक्षण एल्फिस्टन महाविद्यालय मुंबई याच्यात त्यांनी एम ए मराठी भाषाशास्त्र पदवी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. न ची केळकर यांचं सुवर्ण पदक देखील त्यांनी त्यासाठी प्राप्त केलं. महिला महाविद्यालय विलय पारवे येथे अध्यापन हा त्यांचा व्यवसाय राहिला आहे. स्त्री व माहेर या मासिकात देखील त्यांनी संपादन सहाय्य केलेलं आहे. त्यांचं प्रकाशित साहित्य जे आहे ते खूप विस्तीर्ण आहे. एकूण 64 पुस्तके, त्यामध्ये 18 कथासंग्रह, 1 कादंबरी, 9 विनोदी लेखक संग्रह, 17 ललित लेख, 3 बालसाहित्य, 1 एकांकिका, चरित्रलेखन व संपादन 4, शब्दांकन 4 आणि माहितीपर जवळजवळ 7 प्रकाशनं आहेत. त्यामध्ये वयात येताना स्त्रीत्वाचे रहस्य, दत्तक घेण्यापूर्वी वार्धक्य विचार, काय तुझ्या मनात, सती ते सरोगसी, तदैव लग्न ही काही निवडक प्रकाशने आहेत. निवडक मंगला गोडबोले राजहंस प्रकाशनतर्फे प्रकाशित कथायात्रा या गंभीर कथांचे संपादनही त्यांनी केलेले आहे. ह्या व्यक्तींना भरपूर आणि खूप विशेष पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत. महाराष्ट्र शासनाचेच यांच्याजवळ 9 पुरस्कार झाले. वयात येताना ह्या त्यांच्या माहितीपर लेखाला राज्य पुरस्कार, काय तुझ्या मनात सर्वोत्कृष्ट मानसशास्त्रीय साहित्याचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार, सही रे सही सर्वोत्कृष्ट बाल साहित्याचा नादो तामनकर पुरस्कार, सती ते सरोगसी सर्वोत्कृष्ट राज्यशास्त्र समाजशास्त्र या विभागासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, अशी घरं अशी माणसं पण बोलणार आहे सर्वोत्कृष्ट ललित गद्यांसाठी वी द घाटे पुरस्कार, तसेच सर्वोत्कृष्ट विनोदी साहित्यासाठी श्रीपाद कृष्ण कोलटकर पुरस्कार आणि दत्तू बांदेकर पुरस्कार.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे त्यांना 4 पुरस्कार प्राप्त आहेत. याशिवाय इतर पुरस्कार वनिता समाज दादर जीवन गौरव पुरस्कार, सुला गद्रे मातोश्री पुरस्कार, सूर्योदय मराठी साहित्य संमेलन यांचा 6वा मराठी साहित्य भूषण पुरस्कार, याशिवाय अनेक असे 13 पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. साहित्यांचा अन्य भाषांमध्ये त्यांनी अनुवाद देखील केलेला आहे. त्यांनी लिहिलेल्या वयात येतानाचा गुजरातीमध्ये अनुवाद झालाय, दत्तक घेण्यापूर्वीचा इंग्रजीत अनुवाद झालेला आहे आणि निवडक कथांचा कानडीमध्ये देखील अनुवाद झालेला आहे. त्यांच्याविषयी ठळकपणे सांगायचं तर व्यावसायिक रंगभूमीवरचे नाटक श्री कृपेकरून आकाशवाणीसाठी सुद्धा त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. विटा येथील महाराष्ट्र साहित्य परिषद अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. बदलापूर येथील मुंबई मराठी साहित्य संघाच्या संमेलनाचे सुद्धा अध्यक्षपण त्यांनी गौरवले आहे. पणजी येथील गोमांतक महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवले आहे. अशा या साहित्यप्रेमी व प्रकांड पंडित असलेल्या सौ मंगलाताई गोडबोले यांचं मनापासून स्वागत. आता या संवादरूपी भाषणाला पुढे नेण्यासाठी या कार्यक्रमाचे सूत्र मी श्री आनंद वाचासुंदर यांच्याकडे सुपूर्द. आताच सौ यामिनी चाटींनी आपल्या प्रमुख पाहुण्या मंगलाताई गोडबोलेंची ओळख करून दिली. खूप मोठं असं व्यक्तिमत्व आहे. त्यांचे विचार, आजचा जो आपला विषय आहे की बदलती कुटुंब जीवन पद्धती आणि आपण, याविषयी आपण ऐकायला उत्सुक असाल. मी मंगलाताईंना विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. नमस्कार. बदलते कौटुंबिक जीवन आणि आपण या विषयावर मी काही विचार मांडावे अशी मला आता वाचासुंदर यांनी सूचना केलेली आहे. त्यानुसार मी माझं काही म्हणणं आपल्या पुढे मांडते आणि मग नंतर आपण वाटल्यास एकमेकाच्या सोयीनी प्रश्नोत्तरांचा काही भाग घेऊया. आता कुटुंब म्हटल्यावर आपल्याला साहजिकच मनात विचार येतो की हे कधीपासून सुरू झालं असेल. कधीतरी माणूस जर गुहेमध्ये फिरत होता, जंगलामध्ये राहत होता, नदीच्या काठाने जिथे पाणी मिळेल तिथे तेवढ्या पुरता थांबत होता, असा जो माणूस होता तो कुटुंब करायला किंवा घर करायला कशामुळे तयार झाला असेल. कारण प्रत्येकालाच खरं म्हणजे स्वतंत्र हिंडणं फिरणं आवडत असतं. माणसानी स्वतःभोवती ही चौकट किंवा हे बंधन का घालून घेतलं असा जर आपण विचार केला तर आपल्याला सहज लक्षात येतं की जशी लोक माझी जमीन, माझं मूल, माझी मालमत्ता असे विचार करायला लागली तसतसं त्यांना एक एक घर मांडणं हे अगदी अपरिहार्य असं पडलं. मग घर एकदा मांडलं की त्याच्यात काही वस्तू आल्या, त्याच्यात काही माणसं आली, त्यामुळे मग त्यांचं एक कुटुंब निर्माण झालं. आता ह्या कुटुंबाला वाचवायचं कुठल्याही संकटापासून, अडचणीपासून, हे काम अर्थातच बाहेरून कोणी वापत किंवा जनावर घरात येणार असेल तर घरातले बाईला किंवा मुलाला वाचवणं ही त्या पुरुषाची एका अर्थाने जबाबदारी व्हायला लागली. अशा कारणामुळे कुटुंब व्यवस्था हळूहळू निर्माण झाली. आता कुटुंबाच्या कामांमध्ये काय काय येतं किंवा कुटुंब जमलं की ते काय काय करतं तर एक ते वस्तूंचा संग्रह करतात. म्हणजे अगदी आत्ता एवढे आधुनिक कपडे दागिने असं नाही पण जगण्यापुरते कपडे, उद्याच्या परवाच्या जेवणापुरतं धान्य, वापरण्यासाठी पाणी ह्या गोष्टी सुद्धा जमवाव्या लागतात ना. त्याच्यामुळे संग्रह करायला लागले. संग्रह करून मग नुसतं भागलं का तर नाही. त्या वस्तूंची निगा राखली पाहिजे, त्यांच्यावर देखरेख केली पाहिजे. त्यामुळे मग संघटन, आपण सगळे एकत्र येऊया आणि मग ते जपूया हा पुढचा भाग झाला. आणखी काय झालं तर संगोपन. जी लहान मुलं जन्मली घरामध्ये किंवा जे वृद्ध लोक आहेत, आजारी आहेत, अपंग आहेत, त्यांना कोणीतरी सांभाळायला पाहिजे, त्यांचं संगोपन करायला पाहिजे. म्हणजे संरक्षण, संगोपन, संघटन, संग्रह आणि संवर्धन. संवर्धन म्हणजे कसं, मुलं वाढवायची आहेत, आपली मालमत्ता पण आपल्याला वाढवायचीच असते. एकदा आहे ती पुरी असं कोणी म्हणत नाही. आपली जे काय वस्तू गोळा केल्या आहेत त्या टिकवायच्या आहेत, वाढवायच्या आहेत. म्हणजे कुटुंब एकदा उभं राहिलं की त्याला इतक्या गोष्टी
किंवा इतक्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, मग तो कुटुंबाचा प्रकार कुठलाही का असेना। आता कुटुंबाचे प्रकार कुठले कुठले, आपण लहानपणापासून ऐकलेलं असतं, भयंकर नवीन काही नाहीये। ही एक काय असतं, संयुक्त कुटुंब असतं किंवा एकत्र राहणारे, म्हणजे मग आई वडील, काका, आत्या, म्हातारे आजी आजोबा, मुलं, नातवंड, पतवंड, ह्या सगळ्यांचं एक कुटुंब। आणि त्याला एक का म्हणायचं, की ते एका चुलीवर बनणार जेवण खातात म्हणून एक। जर त्यांच्या चार चुली झाल्या असत्या तर ते एकत्र कुटुंब नाही, हे एकत्र कुटुंब। दुसरं मग विभक्त कुटुंब, म्हणजे कसं आहे की नोकरी व्यवसायानिमित्त माणसं वेगवेगळ्या ठिकाणी गेली, वेगवेगळ्या ठिकाणी राहायला लागली, साहजिकच तो माणूस, त्याची बायको, त्याची मुलं, असा त्याचा छोटा भाग झाला, म्हणजे एका मोठ्या एकत्र कुटुंबाचं छोट विभक्त कुटुंब झालं। परदेशांमध्ये न्यूक्लिअर फॅमिली हा शब्द खूप आहे। ही न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे काय आहे, तर आई वडील आणि त्यांच्यावर अवलंबून असणारी मुलं। म्हणजे लग्न झालेलं मूल आहे तर ते त्या न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये येत नाही। आई वडील आणि त्यांच्यावर अवलंबून असणारी मुलं, त्यांची ती एक न्यूक्लिअर फॅमिली। आणि एक काय, तर एखाद्याला लग्नच करायचं नाहीये, एखाद्याला संसारच मांडायचं नाहीये, तो एखादा धर्मगुरु होऊ इच्छितो, तो एखादा पर्यटक भटक्या होऊ इच्छितो, मग तो एकट्याचं घर मांडतो। त्याच्या कुटुंबामध्ये कुणीही माणसं नाही, तो एकटा आहे। आता गंमत काय असते, की प्रत्येकाला आपण ज्या परिस्थितीत आहोत त्यापेक्षा दुसऱ्याची परिस्थिती खूप चांगली असं वाटतं। हा मनुष्य स्वभाव आहे। समजा मी विभक्त कुटुंबात राहते आहे तर वा वा, पूर्वीचं एकत्र कुटुंब किती छान होतं, घरात सगळे मिळून काम करायचे, सगळ्यांना काही ना काही त्याचा वाटा मिळायचा। या विभक्त कुटुंबात मला एकटीलाच सगळं करावं लागतंय, किती माझे हाल होत आहेत। लग्न केलेल्यांना काय वाटतं, एकटे असतात ते किती सुखी, हे लग्न केलं आणि आपण सगळी संकट आपल्यावरती ओढवून घेतलेली आहे। मला सांगायचं असं आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारचं कुटुंब स्वीकारा, विभक्त असो, एकत्र असो, न्यूक्लिअर असो, एकट्याचं असो, कोणतंही कुटुंब स्वीकारा, त्याची काही ना काही बंधनं तुमच्यावर येणारच। कोणचंही कुटुंब तुम्हाला अनिर्बंध जगू देणार नाही। म्हणजे मग एकत्र कुटुंबाचे नियम असतील ते फार कटकटीचे वाटतील, पण विभक्त कुटुंबालाही काहीतरी नियम पाळावेच लागतील, नाहीतर ते चालणार नाही। मला म्हणायचंय काय, की एकाहून जास्त माणसांनी सुखासमाधानाने नांदायचं असेल तर त्या व्यवस्थेला कुठली ना कुठली चौकट ही असलीच पाहिजे। कोणचीच चौकट नाही, आणि मी मनाला येईल तसं वागेन, मी मला पाहिजे ते करेन आणि मला कुटुंबाचे फायदे मिळतील असं जर तुम्ही म्हणणार असाल तर तुमची फसगत होणार आहे, तुम्हाला ते काहीच मिळणार नाहीये। त्याच्यामुळे प्रत्येक व्यवस्थेत काही ना काही बंधन आहे हे आपण नक्की धरून चालूया। आता आज सिनेमा नाटकात, टीव्हीवरच्या मालिकांमध्ये हौस म्हणून एकत्र कुटुंब अतिशय कौतुकाने दाखवली जातात, आणि मग सणावारी 25 माणसं जमली आहेत, मग ती नाच करतायत, गाणी म्हणतायत, मोठ्या पातेल्यात स्वयंपाक शिजतो आहे, आणि किती रम्य होते ते दिवस असं दाखवतायत। हे सध्याचं आवडतं चित्र आहे। पण एकत्र कुटुंबाचे पण प्रश्न खूप होते। म्हणजे मुख्यतः काय होतं, की त्याच्यात कमावणारा एकटा होता किंवा कमावणारी माणसं थोडी होती, मर्यादित होती। साहजिकच जो कमावतो त्याची सत्ता होती, तो म्हणेल तेच खरं, त्याचा शब्द अंतिम असं होत होत। ह्यातून पुरुष सत्ता निर्माण झाली, कारण बहुतेक ठिकाणी आणि जवळजवळ 19व्या शतकाच्या अखेरपर्यंत कमावणारे हे पुरुषच होते। बायकांनी कमावायला लागणं ही 20व्या शतकाच्या पहिल्या 20-30 वर्षामध्ये सुरू झालेली गोष्ट आहे, त्याच्या आधी ती नव्हती। अशा एकत्र कुटुंबात साहजिकपणे त्या पुरुषाची अंतिम सत्ता आहे, म्हणजे मग
शक्यता आहे की बाकी सगळ्यांचेच थोडे थोडे मनाचे कोपरे मोडले जातील. कोणालाच आपल्या इच्छेने पूर्णपणे वागता येणार नाही. आज ज्याला व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून खूप गौरवलं जातं ते मिळणार नाही कदाचित. पण ह्या सगळ्यात एक फायदा पण होता की जे परावलंबी आहेत, जे दुबळे आहेत, अपंग आहेत, अतिशय वृद्ध आहेत, त्यांनाही सगळ्यांना एकत्र कुटुंब सांभाळू शकत होत. कारण मोठा व्याप असल्यामुळे एक दोन माणसं काहीही न करता घराच्या वळसणीला नुसती राहिली आणि दोन वेळा जेवायला त्यांना मिळालं तरी त्यांचं भागत होत. त्यामुळे एकत्र कुटुंब हे सर्व समावेशक होत, जे सर्वांना थोडाफार आधार देत होत. त्यामुळे मात्र ते एका माणसाच्या सत्तेवर चालत होत आणि मग ते इतरांना कधी कधी त्रासदायक किंवा कंटाळवण होत होत. आज एकत्र कुटुंबाचा गौरव करताना आपण आठवूया की जर तुम्ही 19व्या शतकातल्या कोणाची आत्मचरित्र वाचली असतील तर अनेक लोकांनी एकत्र कुटुंबाला कंटाळून घर सोडून माणसं गेलेली आहेत. म्हणजे भीमसेन जोशींसारखे एवढे थोर गायक 12व्या वर्षी घर सोडून निघून गेले कारण त्यांना त्यांचा काही विकास होईल अशी शक्यता त्या घरात दिसली नाही. आता औद्योगिक क्रांतीनंतर 20व्या शतकाच्या सुरुवातीनंतर काय झालं की कुटुंब लहान व्हायला लागली. शहरामध्ये म्हणा किंवा जिथे तो उद्योग असेल तिथे तिथे ते कुटुंब जायला लागलं आणि मग हळूहळू त्या एकाची कमाई पुरत नाहीये का, मग घरातली बायकोही थोडस काम करून पैसे मिळवेल का, मुलंही सुट्टीमध्ये थोडस काम करतील का, असं करून करून जास्त लोक कमवायला लागली. पण मग ती जास्त घराबाहेरही राहायला लागली. केव्हाही या, घर उघडाय, दार उघडाय, आज जा, केव्हाही तुम्हाला दोन घास जेवण मिळेल ही शक्यता विभक्त कुटुंबामध्ये राहिली नाही. घरातल्या माणसांना सुद्धा एकमेकांची अपॉइंटमेंट घेऊन जायची वेळ येईल की काय इतकी माणसं व्यग्र राहिली, एकमेकांच्याशी तुटलेली अशी राहिली. आता विभक्त कुटुंबाचा फायदा काय झाला की एकाची सत्ता नाही. मी म्हणेन तेच खरं ठीक असेल, मग तो कामाचा असेल किंवा बाहेरच्या सेवा विकत घ्यायच्या, ही पद्धत विभक्त कुटुंबापासून सुरू झाली. एकत्र कुटुंबाला ती गरज नव्हती. म्हणजे तुम्ही आठवून बघा की 19व्या शतकात किंवा 20व्या शतकाच्या सुरुवातीला पाळणा घर होतं का कुठे. आता आपण आत्ताच्या आपल्या कुटुंब जीवनाकडे येऊया कारण बदलतं कौटुंबिक जीवन आणि आपण असा आपला विषय आहे. तर आत्ताच्या आपल्या कुटुंबांची काय परिस्थिती आहे, तर एक तर आपली घरच लहान झालेली आहे बहुतेक ठिकाणी कारण आपण व्यवसाय उद्योगानिमित्त शहरांमध्ये जातो आहोत. शहरांमध्ये गावातल्या सारखी मोठी घरं शक्य नसतात, आपली घरं लहान झाली आहेत. दुसरं म्हणजे घरातली माणसं कमी कमी होत चालली आहेत. आई वडील आणि दोन मुलं सुद्धा आता अनेकांना जड जात आहेत आणि आई वडील आणि एक मूल इथपर्यंत सुद्धा गेलेली आहेत. आणखी एक असं की आपण कुठल्याही क्षणी हे गाव बदलून दुसऱ्या गावी जाऊ, कुठल्याही क्षणी आपली बदली होईल, आपण देश सोडून जाऊ, अशी एक मनामध्ये अनेकांच्या धास्ती आहे. त्याच्यामुळे फार पसारा नकोच वाढवायला, फार व्याप नकोच करायला, अशीही अनेकांची आपल्यामध्ये दृष्टी झालेली आहे. आता अशा छोट्या कुटुंबांमध्ये आपल्याला अडचण कशाची येते, तर आपल्याला म्हाताऱ्या लोकांची अडचण होते बरेच वेळा. कारण म्हातारी माणसं घरामध्येच बसून आहेत, ती काही कमवत नाहीयेत. म्हणजे हे असं स्पष्ट कोणी बोलत नाही पण आधुनिक विभक्त कुटुंबामध्ये अनुत्पादक गटाला म्हणजे न कमवणाऱ्या गटाला फारशी किंमत नाही ही वस्तुस्थिती आहे. जुन्या एकत्र कुटुंबामध्ये अंध अपंग असतील, माघारी आलेली मुलगी असेल, एखादा लंगडा लुळा म्हातारा असेल, हे सहज सामावून जात होते. आज तसे ते सामावून जाऊ शकत नाही. क्षणोक्षणी जाणीव होत राहते त्यालाही विचारायला की आपण ह्यांच्यावर भार होतो आहे. आणि कुटुंबालाही वाटत असतं की ह्यांचं एक बंधन नसतं तर आपलं आयुष्य किती सोपं गेलं असतं. मग हे आधुनिक कुटुंबातले लोक आपण काय करतो, तर आपण एक विस्तारित कुटुंब करायला जातो. म्हणजे मग आपण जिम मध्ये जायला लागलो की आपला जिम मधल्या माणसांचा एक गट व्हायला लागतो. आपल्याला ट्रेकिंगची आवड असेल
तर मग ट्रेकर्सचा एक गट व्हायला लागतो. शाळा कॉलेजमधल्या मुलांचे वर्ग, त्यांचे गट असतात, नोकरीतले असतात, बायकांच्या अनेक भिशा असतात, मंडळ असतात. आणि मग ह्या वेगवेगळ्या निमित्ताने माणसं सारखी घराबाहेर राहतात. म्हणजे झोपायला आणि जेवायला फक्त घरी आली तर माणसं येतात. आपल्या पारंपरिक कुटुंब रचनेला हे अधिक कळायला कठीण जातं, किंवा माझ्या वयाच्या बायकांनाही हे जरा पचायला जडच जातं की घरात कोणीच कसं थांबायला उत्सुक नाही. पण कोणालाही घरात फार वेळ थांबायचं नसतं आणि सारखं बाहेर जाऊन काहीतरी करू, नाव कमवू, पैसे कमवू, आपलं एक जग निर्माण करू, घरात थांबून काय होणार आहे आपलं, अशा सारखी भावना सगळ्यांच्या मध्ये यायला लागते. आधुनिक जीवनामध्ये, कुटुंब जीवनामध्ये म्हाताऱ्यांची अवस्था फार केविलवाणी झालेली आहे. आज ज्या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे त्यातही हाच विषय असल्यामुळे त्याविषयी थोडस मला सांगायला आवडेल की एक तर आयुर्मान भयंकर वाढलेलं आहे. डॉक्टर्स लोकांना सहजासहजी मरू देणार नाहीयेत. वेगवेगळी औषधं, ट्यूबा, नळ्या लावून पण माणसांना जगवणारच आहेत. म्हणजे जे आयुर्मान भारतात सरासरी 58 वर्ष होतं, शिवाजीच्या काळामध्ये जे सरासरी 32-35 वर्ष होतं, पेशवाईत 45 होतं, पुढे स्वातंत्र्याच्या सुमारास 56-58 होतं, ते आत्ताच 68-69 ला गेलेलं आहे. म्हणजे सरासरी आयुर्मान वाढलेलं आहे, वैद्यकशास्त्र, बाकीच्या सेवा वाढलेल्या आहेत आणि म्हाताऱ्यांची संख्या सातत्याने वाढते आहे. आणि त्यांचं करायला जी तरुण माणसं हवी ती कमी कमी होत चाललेली आहेत. कारण घरात एक दोनच मुलं आहेत, जी आहेत तीही कुठेतरी जगभर फिरतायत, पोट्यामागे फिरतायत. आणि मग त्या म्हाताऱ्यांकडे बघायचं कोणी, त्यांना सेवा कोणी द्यायची, अशा सारखे प्रश्न खूप राहिलेले आहेत. खूप लोकांना असं वाटतं की हे प्रश्न आपल्याच देशात आहेत किंवा अविकसित देशात आहेत, परदेशात नाही आहेत. तर असं नाही आहे, परदेशामध्येही हे प्रश्न आहेत. फक्त झालंय काय की त्या देशांचा पुरेसा आर्थिक विकास झाल्यानंतर त्यांच्यावर वृद्धांचा ओझ पडलंय. आपला देशच मुळात गरीब, आपणच मुळात पुरेसे विकसित नाही, अशा वेळी नेमका आपल्यावरचा वृद्धांचा बोजा वाढत चाललेला आहे. वृद्धांचा बोजा किंवा ओझ असं शब्द वापरणं हे चांगलं नाहीये हे मला कळतं. मी स्वतःही त्याच वयोगटात आहे. परंतु वस्तुस्थिती मात्र तीच आता झालेली आहे. त्यामुळे ह्या सर्वांच्या सर्व सेवा कशा द्यायच्या कुटुंबांनी, हा एक मोठा प्रश्न आहे. सहज म्हणून सांगते की करोनाचे जगभर काय काय परिणाम झाले हे येत असतं. अमेरिकेमध्ये गेल्या 1.5 वर्षात लग्न न करण्याचं प्रमाण अनेक पटीने वाढलंय आणि ह्याची आकडेवारी उपलब्ध झालेली आहे. की लोकांना असं वाटतंय की आपलाच उद्याचा भरोसा नाही आणि लग्न करून कुटुंब प्रपंच वाढवून करायचं काय, त्यापेक्षा नकोच. त्यामुळे ठरलेली लग्न मोडलेली आहेत. ज्यांना लग्न करण्याचा विचार होता तो त्यांनी सोडून दिलेला आहे. आणि अमेरिकेमध्ये कुटुंब संस्था ही सातत्याने कमी कमी होत चाललेली आहे, अशा सारखी निरीक्षण युनिव्हर्सिटीच्या अभ्यासामध्ये आलेली आहे. आपण एका कुटुंबाशी बांधलेलो असतो, आपली एक प्रकारची कमिटमेंट असते की या कुटुंबात येणाऱ्या संकटांच्याही वेळी मी पुढे होईन, या कुटुंबात येणारे आनंदही मी ते घेईन. ह्या सगळ्या कमिटमेंटला पुढच्या पिढ्या किंवा तरुण पिढ्या घाबरतायत किंवा बिचकतायत. त्यामुळे कशाला पाहिजे कुटुंब, एक 5-6-7 सोशल ग्रुप्स करू, माझा मी वेळ मजेत घालवीन, अशा सारखे विचार अनेकांना सुचायला लागले. पण ह्यातच आत्महत्यांचं प्रमाणही खूप वाढल्याचं आपल्याला दिसतं आणि अनेकांचं तरुण वयात आत्महत्या करताना अशी निवेदनं आहेत किंवा असे त्यांनी लिहून ठेवलंय की ह्या जगात माझं कोणीही नाही म्हणून मी नाईलाजाने ह्या जगाचा निरोप घेतोय. माझं कोणीही नाही असं म्हणणाऱ्या माणसाला एकच प्रश्न विचारता येतो की बाबा रे तू कोणाचा आहेस, तू कोणासाठी काही केलंयस का, तुझी काही करायची तयारी आहे का,
तुझी कोणासाठीच काही करायची नाही आणि जगाने मात्र तुझ्यासाठी सारखं काहीतरी करावं अशी अपेक्षा तू कशी करू शकतोस? त्याच्यामुळे आजच्या कुटुंब व्यवस्थेचे खरे प्रश्न मला ह्याच्यामध्ये दिसतात. आपल्याला चार लोकांना, तीन लोकांना सुखाने जगण्याच्या सामायिक अटी निर्माण करता येत नाही. प्रत्येकाला आपलं आयुष्य आपल्याच मर्जीने जगायचंय, याला दुसऱ्याशी जळून घ्यायचं नाहीये. छोटी गोष्ट सांगते की एखाद्या धार्मिक कार्यक्रमाची वेळ दिली तर त्यावेळी घरातली चार माणसं घरात तयार होऊन उभी नसतात. एकाचं म्हणे इंटरनॅशनल कॉल असतो, एकाला टीव्हीवर काहीतरी पाहायचं असतं, एकाला कुठून तरी यायला उशीर होत असतो. एवढीही वेळ स्वतःची जुळवून घ्यावी, तडजोड करावी, ऍडजस्ट करावं, याला आज अनेकदा माणसं तयार नाही आहेत. ह्याचा अर्थ आत्ताची कुटुंब संस्था सगळी चुकीची आहे का? आपलं सगळंच नुकसान झालं असं आपण म्हणायचं का? तर असं कधीच नसतं. कारण आपण जिथे सुरुवात केली की प्रत्येक व्यवस्थेचे काही फायदे आहेत आणि काही तोटे आहेत. त्यामुळे आजच्या कुटुंब संस्थेचे फायदे काय आहेत? तर एक तर आजची कुटुंब ही खूप प्रमाणात लोकशाही तत्वाकडे गेलेली आहे. म्हणजे माझ्या लहानपणी असेल किंवा स्वातंत्र्याच्या आसपास ज्यांना आठवत असेल की कुटुंब समोर बोलायची सुद्धा घरात कोणाची प्राज्ञा नसायची. मग त्या कुटुंब प्रमुखाची तेवढी कुवत आहे का, तो शिकलेला आहे का, त्याचं वाचन आहे का, हा सुद्धा प्रश्न नाही. तो त्या खुर्चीत बसलाय ना, म्हणजे त्याचा शब्द अंतिम. आज तसं राहिलेलं नाही. 5-7 वर्षाच्या सुद्धा मुलाचं मत कुटुंबात विचारलं जातं. ऐकलं जाईल असं नाही, पण विचारलं जातं. आता आपण कुठल्या गावाला प्रवासाला जातोय, आपण कुठल्या हॉटेलला येऊया, तुला बाहेर जाताना कुठले कपडे घालायचे, कुठल्या चपला बूट घालायचे, इथपासून लहान मुलांचंही मत आज विचारात घेतलं जातं. ही फार एक चांगली गोष्ट आहे. दुसरी चांगली गोष्ट अशी आहे की आताची कुटुंब पुष्कळ लवचिक झालेली आहे. पूर्वीची कुटुंब ही फार रिजिड होती किंवा बंदिस्त होती. हा आपला नाही, बाहेरच्याला जराही आत शिरू द्यायचं नाही, अशा प्रकारच्या घट्ट कल्पना होत्या. आज त्या तितक्याशा राहिलेल्या नाहीयेत. 5-6 महिने एखादा परदेशी पाहुणा किंवा मित्र आपल्या घरात आला आणि राहिला तरी तो सामावू शकतो, कारण त्याचेही विचार आपल्याला ऐकायला आवडतात, आपण उत्सुक असतो. तर हे काही फायदेही आहेत आजच्या कुटुंबात. सर्व घटकांना काही किमान व्यक्ती स्वातंत्र्य नक्की आहे, आपलं मत मांडण्याची सोय नक्की आहे, आपल्या कुटुंबांना लवचिकपणा पुष्कळच आलेला आहे आणि आपण सर्वांना किमान समतेने वागू शकतो. आज घरात कामासाठी येणाऱ्या बायका, पुरुष, मदतनीस, मोलकरणी यांना सुद्धा अनेकदा मावशी वगैरे म्हटलं जातं. म्हणजे त्यांनाही आपण एका समान पातळीवर वागवायचा प्रयत्न करतो. या काही चांगल्या गोष्टी ह्याच्यात नक्की झालेल्या आहेत. वाईट गोष्टी काय झाल्या? तर पहिली गोष्ट म्हणजे की दुसऱ्याचं ऐकून घ्यायची सवयच राहिली नाही, कारण ऐकवणारी माणसंच नाहीये. जो तो फक्त मीच बरोबर, माझच खरं, सगळ्यांनी माझंच ऐकलं पाहिजे, जो माझा ऐकणार नाही त्याला मी सोडून देईन. पण मग तू दुसऱ्या कोणाला तरी जवळ करशील ना, मग तुला त्याचं कशावरून पटणार आहे? ह्याचं साधं उदाहरण दिलं जातं की घरामध्ये नवऱ्यांनी कुठल्याही प्रकारे सत्ता गाजवलेली बायकांना आवडत नाही, पण त्याच बायका नोकऱ्या करतात बाहेर आणि मग नोकरीतला अधिकारी किंवा बॉसही सत्ताच गाजवतो. मग त्या ती का चालवून घेतात? कारण तो काही एक पैसा नियमित तुमच्या घरामध्ये येऊ देत असतो. आत्ताच्या आपल्या कुटुंब रचनेमध्ये पैशाला असाधारण महत्व आलेलं आहे. पैशाला महत्व नाही असं मी किंवा कोणीच म्हणणार नाही, खूपच महत्व आहे. पण त्याला किती महत्व द्यायचं, त्याच्यासाठी माणसाचं किती अनादर दुर्लक्ष आपण करायचं, याचा विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. पैशाला अनन्यसाधारण महत्व आलेलं आहे आणि मग पैसे न मिळवणाऱ्या माणसांची अवहेलना, अशा उपेक्षा, अशा काही गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत. आत्ताच्या आधुनिक कुटुंबामध्ये जर पाहायचं झालं तर 2-3 गोष्टी आपल्या लक्षात येतात की
मुलांचं अनन्य साधारण महत्व झालेलं आहे, कारण मुलांची संख्या कमी असल्यामुळे एक दोनच मुलं घरात आहेत आणि मग त्यांचं अनन्य साधारण महत्व झालेलं आहे. त्यामुळे म्हणजे बालसत्ता ही पुरुष सत्तेच्या सारखीच सत्ता, वेगळी एक बालसत्ता कुटुंबांवरती फार राज्य करायला लागलेली आहे. दुसरीकडे पाश्चात्य विचारांचं वारं खूप आपल्याकडे आलेलं आहे, त्याच्याही मुळे कुटुंबाचा एक किमान सुसंवाद साधावा यापेक्षा प्रत्येकाने आपलंच म्हणणं काहीतरी मांडत बसावं अशा सारख्या गोष्टी सुद्धा व्हायला लागलेल्या आहेत. एक शेवटी मला असं सांगायला आवडेल की मी माझ्या घरात छान आहे किंवा मी बरा आणि माझं घर बरं अशा सारखी अलिप्तता किंवा अशा सारखा तुटकपणा हा नेहमी पुरणारी गोष्ट नाहीये. जोपर्यंत ती व्यक्ती सक्षम असते, स्वतःच स्वतः करायला तयार असते सगळ्या गोष्टी, तोपर्यंतच ती ही एकांड्या शिलेदाराच्या पद्धतीने जगू शकते. जसं त्याचं वय वाढतं, जसजशा त्याला मर्यादा येतात काही ना काही, तसतसं मग त्याला कुणा ना कुणाच्या आधाराने जगावंच लागतं. आधुनिक माणसांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला पुष्कळ पैसा आहे, यंत्रसामग्री आहे, जगभराचं ज्ञान आपल्या हाताशी आहे, हे सगळं जरी खरं असलं तरी कुठल्या तरी एखाद्या हळव्या क्षणी आपल्याला एखाद्या जित्या जागत्या माणसाचा हातच पाठीवर हवा असतो किंवा असाच एखादा खांदा हवा असतो की ज्याच्यावर थकलेलं मस्तक टेकता येईल, तो जर हवा असेल तर तो नातेसंबंध, ते कुटुंब हे आपणच हलके हलके निर्माण करायला पाहिजे. कुटुंब हे अचानक एक दिवस कधी तयार होणार नाही, त्याच्यात मागे वर्षानुवर्षाची कुणा ना कुणाची साधना असते. साधना हा शब्द फार मोठा झाला, पण मी नेहमी म्हणते तसं की कुटुंब हा एक असा विशाल वृक्ष आहे जो हलके हलके वर्षानुवर्ष निगा राखून पाणी सिंचून तुम्ही विकसित केलेला असता, म्हणून मग त्याच्या सावलीला तुम्ही खात्रीने बसू पण शकता. मी पाणी घालणार नाही, मी तण काढणार नाही, मी त्याचं काही निगा राखणार नाही, आणि एक दिवस मात्र मला छान पैकी सावली देणारं झाड पाहिजे असं जर तुम्ही म्हणाल, जशी तुमची फसगत होईल तशीच तुमची कुटुंबाबाबतही होईल असं मला वाटतं. त्याच्यामुळे आपण जर फार असाधारण कुवतीचे नसू, आपण जर फार एकट्याने जगण्याच्या हिमतीचे नसू, तर आपल्या सर्वांनी आपापलं एक छोटं ना छोटं कुटुंब तयार करायलाच पाहिजे, त्याच्या आश्रयानीच आपण राहायला पाहिजे, आणि मग त्यातल्या लोकशाही विचारांचा, त्यातल्या लवचिकतेचा आपण फायदा घ्यायला पाहिजे आणि त्यातून आपला अधिकाधिक विकास करायला पाहिजे असं मला वाटतं. शेवटी मी असं म्हणेन की तुम्हा तो शंकर सुखकर हो असं म्हणायचे, तसं तुम्हा ते कुटुंब सुखकर हो असं मी म्हणेन. फक्त ते कुटुंब तेव्हाच सुखकर होईल जेव्हा तुम्ही वर्षानुवर्ष विचारपूर्वक स्वतःचं बरस काही देऊन ते विकसित केलेलं असेल, तेव्हाच ते तुम्हाला सुखकर होईल. आयत तुम्हाला तुमच्या समोर एखादी ऑर्डर दिली आणि कुटुंब आलं असं होणार नाही, क्षणिक होणार नाही, आणि ह्याची खात्री बाळगूनच आपण पुढे जावं असं मला वाटतंय. धन्यवाद. मंगलाताई, आपण आता जे वर्णन केलं त्यावरून बदलते कुटुंब जीवन हे खूप महत्वाची असा विषय आहे आणि बदल हा अडथळा हे कबूल आहे, पण मग त्याचा आजकालच्या मुलांच्यावरती काय, शाळेत जाणाऱ्या मुलांच्यावरती काय परिणाम होतो? मुलं चिडचिडी आहेत, ते मोठ्यांचं ऐकत नाहीत, हट्ट करतात, याच्याविषयी आपण काय सांगाल? आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे. आजच्या मुलांची फार विचित्र कोंडी झाली असं मला जाणवत. आपल्याला वाटतंय की त्यांची किती चैन आहे, त्यांना खेळणी किती आहेत, त्यांना खायला काय काय जगभरातलं मिळतंय, त्यांची फार कोंडी आहे. झालंय काय की घरात एक किंवा दोन मुलं, त्याच्यामुळे तीच अंतिम सगळ्या बाबतीत. मुलांच्या कलाने घेणं म्हणजे आपल्या मुलांना घरामध्ये नाही हा शब्द ऐकायची सवय नाही. त्यांनी काही मागो, त्यांनी काही इच्छा व्यक्त करो, आपण तत्क्षणी त्याच्यावर त्याचा भडीमार करत असतो. पण होतं काय की घराबाहेर पडल्यावर मात्र त्याच मुलाला
प्रचंड गर्दीमध्ये तू एक कोणीतरी आहेस, तू काही कोणी खास महत्वाचा नाहीयेस, एवढा कोण तू लागून गेलास, अशा संवादाला सामोरं जावं लागतं. त्याच्यामुळे काय होतं की आजच्या मुलांना सेल्फ वर्थ किंवा स्वतःची किंमतच कळत नाही. घरी असं वाटतं आपण फार अलौकिक आहोत, बाहेर गेलात की असं होतं की तुम्ही कुणीच नाहीयात. त्यामुळे आपल्याला आपल्या मुलांना नकाराची सवय लावायला पाहिजे. कुटुंबात सारखं सगळं तुझ्या म्हणण्याप्रमाणे होईल असं होणार नाही. मला आणखी पण एक सांगावं असं वाटतं की माझ्यापाशी पैसे आहेत, त्यांनी मागेल ते द्यायला पैसे आहेत, पण त्यावेळी ते त्याच्या हिताचं आहे की नाही हे आई म्हणून आजी म्हणून मी ठरवायचं नाही का? बरोबर. मी अशा पालकांचं कौतुक करते किंवा स्वागत करते की जे म्हणतील की माझ्यापाशी पैसे आहेत, मला ही वस्तू परवडते, पण आज ही वस्तू तुला गरजेची नाही म्हणून मी आज तुला घेणार नाही, असं म्हणण्याची हिम्मत असलेले पालक पाहिजे आहेत. दुर्दैवाने आज पालकांच्या ती हिम्मतच राहिलेली नाहीये. त्याच्यामुळे मुलांना नकाराची अपयशाची जराही सवय राहिलेली नाहीये. आणि मग माध्यमिक परीक्षेच्या अपयश सुद्धा आत्महत्येसारखं टोक मुलं जेव्हा गाठतात तेव्हा भीती वाटते, तेव्हा काळजी वाटते, असं वाटतं की अरे अरे ह्या बिचाऱ्यांना आयुष्याच्या छोट्याही गोष्टी सांगायला आपण कमी पडलो. पालक म्हणून आपण त्यांना वास्तवाचं काहीच भान येऊ दिलेलं नाहीये. झालंय काय की मागच्या पिढीतल्या पालकांपेक्षा आजच्या पालकांच्या हातात अचानक खूप पैसा आलाय आणि त्यांना सारखं असं वाटतं की माझ्या लहानपणी मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही, बिचारी मी किती नाकारली गेले, मी माझ्या मुलांना काही कमी पडू देणार नाही. असं म्हणताना मी माझ्या मुलांना अनावश्यक जास्त पण द्यायला नको आहे याचं भान आजच्या पालकांनी ठेवायला पाहिजे. त्याच्यामुळे आजच्या परिवारामध्ये मुलांना नकाराची सवय लावूया, शिस्तीची सवय लावूया आणि जगण्यासाठी किमान काही गोष्टी मुलांनी केल्याच पाहिजेत. म्हणजे प्रत्येक माणसाला काही एक दिनक्रम असलाच पाहिजे, काही जबाबदाऱ्या असल्याच पाहिजे. साधी तुमच्या बागेत चार रोप आहेत तर रोज मुलांनी त्या चार रोपांना पाणी घातलं पाहिजे, नाहीतर त्याला रात्रीचं जेवण मिळणार नाही. छोटीशी गोष्ट आहे, पाण्यात खेळायला तर मुलांना आवडतं खरं म्हणजे, पण आपण मुलांना असं काही शिकवतच नाही, काही सांगतच नाही, सगळं ऐकत देतो. त्यामुळे आजच्या मुलांची कुटुंबात फार विचित्र परिस्थिती झालेली आहे असं मला वाटतं आणि ती पालकांच्या मुळे झालेली आहे. पालकांनीच त्याचा काहीतरी एक आपल्या बाजूनी निर्णय करायला पाहिजे असं मला वाटतं. मंगलाताई, तुम्ही खूप चांगली कान उघडणी केलीत पालकांची, मला पण ते पटतं. आता मला सांगा की आजकालची टेंडन्सी आहे की लग्नच करायचं नाही, केलं तर खूप उशिरा करायचं, लग्न उशिरा केल्यानंतर परत उशिरा मुलं होऊन द्यायची, लगेच होऊन द्यायची नाहीत, आणि या सगळ्या सिस्टीममध्ये जे वैवाहिक जीवनावरती कुटुंब पद्धतीचा जो फरक पडला आहे त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? आता कसं असतं की प्रत्येक माणसात प्रत्येक सजीवाचं एक बॉडी क्लॉक असतं, एक शारीरिक घड्याळ आहे किंवा एक शारीरिक कॅलेंडर आहे. म्हणजे स्त्रीला मुलं होणं किंवा मुलं चांगल्या प्रकारे चांगल्या गुणवत्तेची आरोग्याची होणं ह्याचा निसर्गाने काही एक कालावधी ठरवलेला आहे, तो तुम्ही आम्ही बदलू शकत नाही. म्हणजे रिप्रॉडक्टिव्ह पॉवर्स बाईच्या सर्वात चांगल्या कधी असतील असा एक काळ आहे. आजच्या काळामध्ये अनेकदा मुलींची लग्न खूप उशिरा होणं, लग्न झाल्यानंतर खूप वेळ त्यांना मुलं नको अशी इच्छा असणं कारण त्यांना करिअरमध्ये काही करणं, मग खूप उशिराने मुलं होणं, मग ती खूप उशिराने झाल्यामुळे आई आणि मुलाच्या वयातलं अंतर फार वाढल्याने मूल वाढवायला त्रास होणं, हे सगळे प्रश्न वैवाहिक जीवनात यायला लागले. जेव्हा विशी बावीशी बाईला मूल होतं तेव्हा बाई आणि मूल बरोबरच वाढतात, खूपदा तिला वेगळं काही करावंच लागत नाही. आज अनेकदा आई वडील आणि मुलं यांच्या वयात 35-38 वर्षाचं अंतर येत आहे, हे गंभीर अंतर आहे.
त्यामुळे आई वडिलांनाही त्याचा त्रास होतो, मुलांनाही ते आजी आजोबांच्या जवळचे वाटायला लागतात आई वडील. तर हा एक वैवाहिक जीवनावर तुम्ही निसर्ग चक्र थोडस कोलमडून टाकल्याची झळ आहे. दुसरं, वैवाहिक जीवनात पती पत्नी हे दोघच जर सतत असले, जे आज आधुनिक काळात खूप ठिकाणी होतं, नोकरीच्या गावी नवरा बायको दोघच आहे, दुसरा कोणी तिसरा माणूसच नाही त्या संसारात. तिसऱ्या माणसानेही जसा व्यत्यय येतो तसा विरंगुळा सुद्धा होतो ना हो. करमणूक होते, विरंगुळा होतो, वेगळे विषय येतात. आता म्हणजे लग्न झाल्या क्षणापासून ते नवरा बायको एकमेकाच्या डोक्यावर इतके बसलेले असतात, ते सगळ्या अपेक्षाही एकमेकाकडूनच करणार. की माझं म्हणणं प्रत्येक तूच पूरं केलं पाहिजेस, म्हणजे अपेक्षांचा सुद्धा अतिरेक होतो असं मला वाटतं. आणि त्या सतत एकमेकावर लादल्यामुळे ताणलेल्या तारांसारखं आज वैवाहिक जीवन व्हायला लागतं. ही सारखं अमुक नाही झालं तर तोल घसरेल, अमुक नाही झालं तर तोल घसरेल. जेव्हा कुटुंबात जास्त माणसं होती, जास्त संवाद होता, वेगवेगळ्या अनुभव येत होते, तेव्हा नवरा बायकोंचा एकमेका बरोबर जाणारा काळही मर्यादित होता आणि तो एका अर्थी फायद्याचा होता. कारण अतिशय दीर्घ काळ एकत्र एकमेकांबरोबर राहणं आणि एकमेकांच्या सर्व अपेक्षा एकमेकांनीच पुऱ्या केल्या पाहिजेत असं मानणं, ह्याच्यामुळे पण तणाव येतात. त्याच्यामुळे एक निसर्ग चक्र ओलांडणं किंवा त्याला थोडीशी कलाटणी देणं आणि दोन अतिरेकी सहवास, अतिरेकी अपेक्षा, ह्यामुळे वैवाहिक जीवनावर गंभीर परिणाम होतात असं दिसतं. आज घटस्फोटांचं प्रमाण जे अमाप वाढलेलं आहे त्याच्यात हे एक महत्वाचं कारण आहे की लग्न केल्यानंतर ते जोडपं एकमेकाला त्रासेल, विटेल, कंटाळेल एवढं ते एकत्र असतं. तर एकमेकांचाही सहवास हवा आणि इतरही जीवनानुभव हवे. असं जेव्हा जीवन त्यांना मिळेल तेव्हा त्याचा त्यांना जास्त लाभ घेता येईल असं मला वाटतं. बरं, हे जीवन सुद्धा सारख्या बदल्या होणं, सारखे गावच नव्हे देश सुद्धा बदलतात. असा एक मोठा आयटी सेक्टर आज आहे की ज्यांचा देश सुद्धा बदलतो. आज आपली अनेक भारतीय जोडपे अमेरिकेत राहतात, ते एकमेकाला वीकेंड हजबंड, वीकेंड वाईफ असं म्हणतात. कि ते आठवड्यातले 6-7 दिवस आपापल्या नोकरीच्या जागी वेगळे राहताय आणि मग एकदम कधीतरी 24 तास ते एकत्र येणार आणि मग त्या 24 तासात ते सगळ्या गोष्टी कोंबायला बटणार. हे अनैसर्गिक होत चालले, त्याच्यामुळे वैवाहिक जीवनावर बदल पर्याय असेल तर किमान अमुक वेळ आपण एकमेकांबरोबर घालवलाच पाहिजे. किमान अमुक वेळ घरा व्यतिरिक्तही घालवलाच पाहिजे. आणि थोडक्यात सांगायचं तर भेटताही यावं आणि टाळताही यावं, अशा अंतरावर राहायला शिकायला पाहिजे. म्हणजे आदर्श नातं कुठं असतं? जिथे माणसांना इच्छा झाली की भेटता येतं आणि जिथे नकोसं वाटल्यावर टाळताही येतं, तो नाते संबंध सर्वात चांगला. तो विकास कसा करता येईल असा विचार आधुनिक जोडप्यांनी करायला पाहिजे असं मला वाटतं. ज्यांना तो करता आला आहे ते आधुनिक परिस्थितीतही चांगलं कुटुंब जीवन जगू शकतात. अशी पुष्कळ उदाहरणं आहेत की सगळ्यांना जमलं नाहीये असं काही नाहीये. त्यांचे अनुभव त्यांनी शेअर करावेत आणि इतरांनी त्याचा पाहिजे. मंगलाताई, तुम्ही नवरा बायकोंच्या संबंधातील भेटताही यावं आणि टाळताही यावं अशी जी थीम सांगितलीत ती खूपच चांगली आहे. पण आता मला सांगा, आजकालचं जे डिजिटल वर्ल्ड जे झालंय त्याच्यामध्ये मोबाईल, टी व्ही, व्हॉट्सअप, त्याच्यानंतर इंटरनेट, त्याच्यामुळे जो संवाद कमी झालाय, अगदी घरातली माणसं सुद्धा एकमेकांची शेजारी बसली असली तरी संवाद करायच्याऐवजी त्यांच्या ते मोबाईलवरती एंगेज असतात, तर याच्यामुळे जे एक निराळ्या तऱ्हेचा मानसिक तणाव येतोय, तर याच्यासाठी आपल्याला काय सांगता येईल? एकूणच आपल्या जगण्यातला मानवी स्पर्श झपाट्याने कमी होत चाललेला आहे. म्हणजे नुसताच मोबाईल किंवा असं नाही, तुम्ही ट्रेननी प्रवासाला जा, शेजारी एकमेकाला विचारत
पदार्थ एकमेकाला दिले घेतले जायचे, हा जो मानवी स्पर्श होता रस्त्यामध्ये बागेमध्ये, मला सगळ्यात केविल म्हणून वाटतं की निसर्गाच्या सानिध्यात माणसं जातात आणि मोबाईल वर काहीतरी करत बसतात. मॉर्निंग वॉकला माणसं जातात आणि कानाला लावून हेडफोन लावून गाणं ऐकतात. सकाळी निसर्गात इतके सुंदर आवाज असतात अहो, पक्ष्यांचे आवाज असतात, वाऱ्याचे आवाज असतात, पानांचे आवाज असतात, ते ऐकतच नाहीत. त्यांना त्या कृत्रिम यंत्रांनी दिलेलाच आवाज हवा आहे. हे खूप दुर्दैवी आहे, पण आपण ह्याच्यापासून सुटका करू शकणार नाही, कारण आपण ह्याचा फायदा पण खूप घेतोच आहोत. आज मोबाईलमुळे, इंटरनेटमुळे, विशेषतः या करोना काळात हे इतकं जाणवलंय की गेलं 1.5 वर्ष ही साधनं नसती तर आपण काय केलं असतं. आपल्याला वेड लागली असती, आपल्याला करमणूक मिळाली नसती, माहिती मिळाली नसती. त्यामुळे ह्या साधनांचं महत्व खूप आहे, ती अतिशय आवश्यक आहेत. त्याचा आधार कसा घ्यायचा आणि आहारी किती जायचं हे माणसांनाच ठरवायला पाहिजे. आज परदेशांमध्ये स्क्रीन टाइम ही कॉन्सेप्ट खूप आलेली आहे. स्क्रीन टाइम माध्यमाची मदतही घ्यायला पाहिजे, आधार जरूर घ्यायला पाहिजे, त्याच्या आहारी जायला नको. स्क्रीन टाइम किंवा नो स्क्रीन डे, आठवड्यात 1 दिवस मी कुठलंही माध्यम वापरणार नाही, त्याला हल्ली डिटॉक्सिफिकेशन असा शब्द आलाय ना, याची आपण काळजीच घ्यायला पाहिजे. ह्याला लोक आपल्याला काही करू शकणार नाहीत, नाही तर अनेक ज्येष्ठ माणसं सुद्धा 5-10 ते भ्रमिष्ठासारखे होतात आणि ते असतील तिथून तो फोन शोधून आणून त्याच्याशी काहीतरी करतात. तर हे आपणच आपल्याला बंधन घातलं. बरोबर बरोबर मंगलाताई. मग तुमचे हे जे बदलते कुटुंब जीवन आहे त्याचा समाजावर आणि राष्ट्रावर काय परिणाम होतो? हो होतो ना, निश्चितच होतो त्याचा सगळ्यावर. एक माणूस म्हणून, एक कुटुंब म्हणून पुष्कळ वेळा तात्कालिक हिताचा किंवा फायद्याचा विचार करतो. 8 दिवसात काय करायचंय, पुढच्या महिन्यात काय करायचंय, राष्ट्राला असा विचार करून चालणार नाही. लोक असं म्हणतात की मी लस घेतली, दोन्ही डोस घेतले, आता मी कशाला नियम पाळू. इतरांचाही विचार केला पाहिजे. तू बाहेर गेल्याने गर्दी माजणार असेल तर तू ती टाळली पाहिजेस. होऊ शकतो की प्रत्येकाने मी मला हवं तेच करीन, मला कोण विचारणार आहे, मला कोण थांबवणार आहे. माणूस 3 पातळ्यांवर विचार करू शकतो. एक म्हणजे मी स्वतः, दुसरं म्हणजे आम्ही आणि आपण. आपण मध्ये सगळे येतात ना. राष्ट्राचा विचार करणाऱ्याला आपण मध्येच आपल्याला मोजावं लागेल. करोनाच्या सारख्या संकटात एवढ्या महाकाय देशांनी जे जे प्रयत्न केलेले आहेत ते अत्यंत कौतुकास्पद आहे. जगात कुठलाही देश 100-125 कोटींसाठी करत नव्हता, आपला देश करत होता. काही चुका झाल्या, काही उणीवा राहिल्या, तरीही आपण एक देश म्हणून खूप केलेलं आहे हे आपण मान्यच करायचं. कुटुंब जीवनामध्ये फक्त स्वतःचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा तो समाजाचा किंवा राष्ट्राचा करताना अधिक व्यापक विचार. माझं घर स्वच्छ हवं म्हणून मी गॅलरी झाडून केर खाली टाकतो, तेव्हा माझं घर स्वच्छ होत. नागरिक शास्त्राचा सगळा तो विषय येतो असं मला वाटतं. त्याच्यामुळे लॉंग टर्म इफेक्ट, दूरगामी परिणाम काय होतील ह्यापुढे तो जास्त लागणार आहे. कारण की या सगळ्या काळामध्ये आपण बघतो आहोत की आपल्यामध्ये खूप नकारात्मकता किंवा निगेटिव्हमध्ये आलेला आहे की कसं तरी मी मला वाचवतो, तर असं चालणार नाही. यासाठी आपल्याला सगळ्यांचा समावेश असलेले नियम काय हे सगळं करावं लागेल, नाही तर मग आपलं समाजकारण आणि राजकारण हे या कुटुंबाबरोबरच अधिकाधिक ऱ्हासाकडे जाईल. मंगलाताई, आपण असं सांगितलं की तुझा शिल्पकार अशा तऱ्हेचं, तर आता मला एक सांगा की जनरली आजकालची ही बदलती कौटुंबिक पद्धती आहे, जीवन पद्धती झाली आहे, त्याच्यामुळे सगळ्यांच्यावरच मानसिक ताणतणाव येतात आणि त्याच्यामुळे मनस्वास्थ्य बिघडलंय. आणि तर मनस्वास्थ्य राखण्यासाठी कुटुंबियांचं, स्वतःचं आणि मग एकूण समाजाचं आपण काय सजेस्ट करू शकाल? आता कसं आहे की मानसिक स्वास्थ्य हे ज्यांनी त्यांनी स्वतःचं स्वतः ठेवायला पाहिजे आहे, ते त्याला फारसं काही करू शकत नाही. पण कुटुंबात जेव्हा कधी नकारात्मक विचार कोणीतरी सांगत असेल तर दुसऱ्यांनी त्याला थांबवायला पाहिजे.
नको असे इतके नकारात्मक विचार तू निगेटिव्ह थॉट्स एवढे का तू म्हणतोयस? तू ह्याच प्रश्नाकडे सकारात्मकतेने नाही का बघू शकणार? असं काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. स्वराज्य ह्याची कल्पना स्वतःचे राज्य अशी आलेली आहे, ती खरी स्वतःवर राज्य अशी असायला पाहिजे. म्हणजे मी सतत नकारात्मक विचार करणार नाही, मी निराशेचं आंदणगाव स्वतःला घेणार नाही. शब्द जरी एकमेकांशी बोललो आपण तरी सुद्धा तेवढ्या पुरती मनोवृत्ती उल्हसित होते, आनंदित होते. समारंभ साजरे करणं छोट्या प्रमाणात का होईना, नियम पाळून का होईना, यामुळे थोडा वेळ माणसाचं दैनिक जीवन त्यातला रटाळपणा कंटाळवाणीपणा कमी होतो. माणसांनी एकमेकाला भेटणं, एकमेकामध्ये रस घेणं, आपले संपूर्ण सण समारंभ जे आहेत ते आयुष्याचा आनंद वाढवण्यासाठीच निर्माण झालेत ना. तर आधुनिक कुटुंबामध्ये समजा तुम्हाला धार्मिक सण नसेल करायचा, तुम्ही वाढदिवस करू शकता, तुम्ही एखाद्याचं यश साजरं करू शकता, एखाद्याच्या प्रमोशनची तुम्ही पार्टी करू शकता. म्हणजे तुम्हाला दरवेळी देवपूजाच करायला हवी असंही नाही, पण एकत्र येण्याची चांगली कारण शोधणं, त्यांनी भाग घेणं, ह्यानी मानसिक स्वास्थ्याला खूप फायदा होतो. कारण तेवढा थोडा वेळ आयुष्य जगण्यासारखं आहे, आनंददायी आहे असं आपल्याला आपोआप वाटायला लागलं. वर्तमानपत्रातली कात्रणं कापून ठेवणं या छंदाला तर पैसे काहीच लागत नाही. घरात एक वर्तमानपत्र प्रत्येकाच्या येत असतं. कोणी नवीन आला समोर तर त्याला ते सांगणं दाखवणं ह्यातूनही आनंद होतो. मला असं वाटतं की आयुष्य नुसतं मी समोर ज्याला रिॲक्ट करीन असं बरोबर नाही, मी पण काहीतरी केलं पाहिजे ज्याला मग यश आहे अपयश आहे आनंद आहे दुःख आहे, पण काहीतरी भावना तरी आहेत ना. मंगलाताई, आपण सांगितलं की ही जी कुटुंब पद्धती बदलती आहे त्याचे काही फायदे पण आहेत. लवचिकता आलेली आहे, लोकशाही थोडीशी वाढलेली आहे कुटुंबामध्ये, तर त्याचे आणि काय फायदे असतील? आणि एक 20-25 वर्षानंतर ही जी बदलती कुटुंब पद्धती आहे आणि जी बदलत जाईल ती कशी असेल आणि त्याच्यासाठी आपण काही प्रिकॉशन घ्यायला पाहिजेत का? कुटुंब पद्धती जी बदलती आहे हा जो महत्त्वाचा विषय आहे त्याविषयी आपण खूप सविस्तरपणे आणि एकदम सोप्या भाषेत सांगितलं, भावलं मनाला ते. आता मला असं जाणून घ्यायचं आहे की आजकालच्या पिढीला आपण काय संदेश द्याल की ही जी जीवन कुटुंब पद्धती बदलती आहे आणि याच्यापुढे पण बदलत जाईल, तर तात्पर्य काय सांगाल? आता बदलत्या कुटुंब रचनेचे फायदे काय असं आपण विचारता आहात, तर निश्चितच फायदे आहेत त्याचे काही. एकतर लोकशाही तत्वावरती आपण सर्व कुटुंब रचना चालवणार, त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपलं म्हणणं मांडायची किमान संधी तरी आपल्याकडे आहे, जी यापूर्वी कदाचित मिळाली नसती. आज लोक इतके व्यग्र आहेत आपापल्या उद्योगामध्ये की कुणालाही दुसऱ्याच्या कशाची दखल घ्यावी नाक खुपसावं एवढा आता वेळ नाही आहे, एवढी सवड नाही आहे. त्याच्यामुळे आज पूर्वीच्यापेक्षा पुष्कळ जास्त खुलेपणाने आपल्याला आपले व्यवहार करता येतात कुटुंबात राहूनही. एखाद्याला लग्न करायचंच नाही आहे, लग्न करायचं आहे पण मूल नको आहे, उशिरा लग्न करायचं आहे, लग्न न करता त्याला एखाद्या बाई पुरुषाला एकत्र राहायचं आहे ज्याला लिव्ह इन रिलेशन असा शब्द आहे, तर अशा सगळ्या गोष्टी करायला आज पूर्वीपेक्षा तुलनेने थोडं तरी स्वातंत्र्य आहे. आजच्या कुटुंबरचनेमध्ये, बदलत्या कुटुंबरचनेमध्ये व्यक्तीच्या विकासाला जास्त संधी आहे. ह्याच्यापूर्वी असं होत होतं की व्यक्तीपेक्षा कुटुंबानेच ठरवायचं, म्हणजे एखाद्या मुलाने वडिलांच्या व्यवसायात आलंच पाहिजे, एखाद्या मुलाने शेती केली पाहिजे, अशा गोष्टी काही वेळा मुलांवरती लादल्या गेल्या कारण ते कुटुंबाच्या हिताचं आहे असं आपल्याला वाटत होतं. परंतु इथून पुढच्या काळामध्ये कदाचित आपल्याला ही सक्ती नसेल. एखाद्या मुलाने ठरवलं, एखाद्या मुलीने ठरवलं, मला अमुक शिकायचं आहे, प्रगती करायची आहे, मला जगभर कुठेतरी जायचं आहे, तर ह्या शक्यता तरी आता निर्माण झाल्या आहेत. पूर्वीच्या काळी ह्या शक्यताही नव्हत्या. त्याच्यामुळे मला असं फार वाटतं की बदलत्या कुटुंबरचनेमध्ये व्यक्तिविकासाची जास्त संधी हा एक मोठा फायदा आहे. ती काय किंमत देऊन मिळवायची हा प्रश्न ज्यांनी त्यांनी सोडवायचा आहे आपण काही म्हणू शकत नाही. बदलत्या कुटुंबामध्ये बायकांना अधिक वाव असेल किंवा आहे हे आपण आजही बघतो आहे. गेल्या 50 वर्षात जेवढी प्रगती झाली नव्हती तेवढी प्रगती आज बायका का करतायत
शिक्षण घेत आहेत, नोकरी करत आहेत, पुढे जात आहेत, याचं कारण त्यांच्यावरचा कौटुंबिक दबाव, बंधनं ही काही प्रमाणात कमी झाली आहेत किंवा त्यांनी झुगारून दिलेली आहेत. त्याचे काही वेगळे प्रश्न आहेत ते मला माहीत आहे, पण कुवत असूनही एखाद्या बाईला काहीच करता येत नव्हतं ही जी कुचंबणा होती ती इथून पुढे काळात तळेल असं मला वाटतं. ह्या दृष्टीने बदलशाही बदलत्या कुटुंबरचनेमध्ये लोकशाही तत्वानुसार लोकांना आपापलं हित साधण्याची शक्यता निश्चित जास्त आहे. म्हणून ह्या कुटुंबरचनेने सगळंच नुकसान झालं असं आपण म्हणू नये असं मला सुचवावं असं वाटतं. आणि आहे ती व्यवस्था शेवटी आपल्या अंगी लावून घेणं हे आपल्याच हातात असतं हेही विसरून चालणार नाही. 20-25-30 वर्षानंतरचं कुटुंब कसं असेल असा प्रश्न काही लोक विचारतात, तेव्हा त्यांचा सूर कुटुंब नसेलच असा असतो. मला तसं नाही वाटत. मला नाही वाटत की कुठल्याच काळात माणसाला सर्वस्वी एकटं एकाकी जगायला आवडेल. माणसाला माणसाची गरज भासेलच, फक्त माणसं कशी जोडायची, कोणत्या तत्वावर जोडायची हे ती आपापल्या अटींवर ठरवतील. म्हणजे मगाचा जो लोकशाही तत्वाचा मुद्दा आला तोच पुढे जाईल अजून. की समजा दोन बायकांना एकत्र राहायचं आहे, समजा दोन पुरुषांना एकत्र राहायचं आहे, समजा दोन तीन मित्र आपापले प्रपंच घेऊन एकत्र राहू इच्छितात, तर ह्या गोष्टी आज तुम्ही विचारही करू शकणार नाही किंवा त्याच्यावर तीव्र टीका होईल. 25-30 वर्षांनंतर तशी ती होणार नाही. माणसांना हवी तशी एकमेकाची सांगड घालून, हव्या त्या जोड्या जुळवून एकत्र राहता येईल त्याला कायदाही परवानगी देईल. ऑलरेडी आत्ताच समलिंगी संबंधांवर वगैरे कायद्याचा अनुकूल दृष्टिकोन व्हायला लागलेला आहे. त्याच्यामुळे कुटुंबाचं स्वरूप बदलेल, दुसरं म्हणजे कुटुंबाचा आकार बदलेल. म्हणजे एका माणसाचं सुद्धा कुटुंब असू शकतं ना. दरवेळी प्रत्येक माणसाला सोबतीची गरज असेलच असं नाही. स्वभाव असेल त्याचा, त्याच्या गरजा वेगळ्या असतील. कदाचित एका माणसाचं कुटुंब, कदाचित 10 माणसांचं कुटुंब, ह्या सर्व शक्यता राहतील. आणि त्याला टीका करायला, नावं ठेवायलाही जगाला इंटरेस्ट नसेल, वेळ नसेल, आणि माणसं आपापल्या पद्धतीने जगत राहतील. लग्न जी होतील ती 7 जन्माच्या वायद्यावर होणार नाहीत. तो काळ विसरायला पाहिजे आपल्याला. लग्नामुळे आपलं जीवन नक्की सुधारेल, क्वालिटी ऑफ लाईफ नक्की सुधारेल असा विश्वास वाटल्यावरच लग्न केली जाते. आज जे आहे की विशिष्ट वय झाल्यावर लग्न केलंच पाहिजे. लग्न न करणं म्हणजे काहीतरी न्यून आहे, दोष आहे, कमीपणा आहे असं जे आज आहे ती भावना राहणार नाही. लग्न केल्यामुळे आपल्या जीवनाचा दर्जा सुधारेल, आपल्याला अधिक संधी मिळतील, आपल्याला प्रगती करता येईल, व्यक्ती म्हणून आपला विकास होईल, किंवा आज जगतो आहे त्यापेक्षा जास्त चांगलं जीवन जगण्याची नक्की खात्री मिळेल असं जेव्हा वाटेल तेव्हाच लोक लग्न करतील. आणि मी मगाशी म्हटलं तसं, ते लग्न कदाचित दोन बायका किंवा दोन पुरुषांचं सुद्धा असू शकेल ज्याला कायदा मान्यता देईल. आणखी एक असं वाटतं मला की कुटुंब संस्था कधीही नष्ट होणार नाही, ती लवचिक होईल हे तर आपण पाहिलंच आहे. पण व्यावसायिक बॅकग्राऊंड किंवा पार्श्वभूमी असलेली पण कुटुंब होती. म्हणजे उदाहरणार्थ एक उद्योग करणारे 2-4 लोक आहेत, एक व्यवसाय धंदा करणारे आहेत, ते ठरवतील की आता नाहीतरी आपण दिवसाचे 12 तास एकत्र असतोच तर 24 तास पण एकत्र राहूया, काय हरकत आहे. आज ज्या कॉलनीज आहेत कंपन्यांच्या वगैरे ते त्याच स्वरूपात आहेत. त्याच्यामुळे अशा प्रकारे कुटुंब ही आणखी आणखी लवचिक होतील, ती कधीही नष्ट होणार नाहीत. पण आमचंच जुनं ते चांगलं असंही म्हणणार नाहीत. आज आपण थोडेसे अजून तळ्यात मळ्यात करतो आहे, अजूनही आपल्याला 20व्या शतकाच्या सुरुवातीचा कुटुंबाचा मनावर प्रभाव आहे. पण काही काळाने हे चित्र बदलेल आणि मग आत्ता आहे हेच कुटुंब छान आहे आमच्यासाठी असं होईल. लहान मुलं फार लवकर कुटुंब सोडून जातील, जिथे अगदी सर्वसाधारण आईवडील मुलं राहतात तिथेसुद्धा. आजही हे सुरू झालंच आहे. आणि परदेशामध्ये तर आपल्याला हे माहितीच आहे की 18 वर्षानंतर
चांगला कर्तबगार मुलगा जर आई वडिलांबरोबर राहिला मुलगा किंवा मुलगी तर ते कमीपणाचं वाटतं त्यांना. त्याच्यामुळे मुलांना जन्माला घातलं म्हणजे मग त्यांचं आयुष्यभर आपण काहीतरी केलंच पाहिजे अशीही सक्ती पालकांवर राहणार नाही. मुलं लहान वयात कमवायला लागतील आणि जगामध्ये कुठेही पांगतील आपापली कामं आपण करतील. अशा प्रकारे मला असं वाटतं की 2-3 दशकानंतरचं कुटुंबजीवन थोडं वेगळ्या चेहऱ्याचं असेल पण सर्वस्वी नष्ट होईल असं नाही. आधार म्हणून, भावनिक म्हणून, सोबत म्हणून माणसांना कुटुंब हवीशीच वाटतील आणि तशी ती वाटणं हा अगदी मनुष्य स्वभावाचा भाग आहे. तर त्या दृष्टीने आपण आशावादी राहूया असं मला वाटतंय आणि आपल्याला एकूणच आपलं हे कुटुंबजीवन अधिकाधिक सुखकर होवं अशी मी आपणा सर्वांना शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. खूप खूप बरं वाटलं. चांगला आपला विचार आपण व्यक्त केलेत. सगळ्या श्रोत्यांना विचार प्रवृत्त करणारे असे विचार आहेत. मनपूर्वक धन्यवाद आमच्या अनघा वाचन प्रेषांतर्फे. आपला खूप आभार आणि असेच आपले आपले संबंध राहावेत, आपला योग भेटायचा यावा अशी इच्छा व्यक्त करतो आणि नमस्कार, धन्यवाद. या सुंदर कार्यक्रमाची सांगता करण्यापूर्वी मी गोकुल निवांगुणे, स्पेशल एज्युकेटर फॉर डेफ चिल्ड्रन, यांना आभार प्रदर्शन करण्याची विनंती करते आणि यानंतरच हा कार्यक्रम या कार्यक्रमाची सांगता झाली असं सांगतो. नमस्कार. आता आपण आभार प्रदर्शन करूया. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सौ मंगलाताई गोडबोले. आज प्रकाशित झालेल्या कृतार्थ वार्धक्य या पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर वनिता पटवर्धन तसेच सर्व सहलेखक डॉक्टर मानसी राजहंस, डॉक्टर मृदुला आपटे, डॉक्टर दीपक गुप्ते, श्री कालिदास पाटील डॉक्टर यांचे मी आभार मानतो. तसेच डॉक्टर रोहिणी पटवर्धन, डॉक्टर च ग देशपांडे, डॉक्टर सविता देशपांडे, उषाताई आठवले, श्री गोपाल नांदूरकर या सर्वांचे मी आभार मानतो. पुस्तक प्रकाशनामध्ये प्रामुख्याने प्रूफ रीडिंग केलेल्या श्री मनोहर कोरगावकर यांचे मी आभार मानतो. तसेच अल्पावधीत उत्कृष्ट मुखपृष्ठ डिझाईन केलेले श्री योगेश कापडी यांचे मी आभार मानतो. मुद्रक लोकमान्य प्रोसेसचे श्री बोरकर यांचे मी आभार मानतो. कार्यक्रमामध्ये पाहुण्यांचा परिचय करून देणाऱ्या सौ यामिनीताई चाटी तसेच स्वर्णा शाळेविषयी माहिती दिलेल्या डॉक्टर अविनाश वाचासुंदर सरांचे मी आभार मानतो. हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्याची जबाबदारी पार पाडलेले श्री योगेश कापडी व मिथिलेश कापडी यांचे मी आभार मानतो. सर्व प्रेस, वृत्तपत्र, मीडिया, TV यांचेसुद्धा आभार. सर्व प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांचेसुद्धा मी आभार मानतो. या कार्यक्रमाचा ऑनलाईन पद्धतीने आस्वाद घेणाऱ्या सर्व श्रोत्यांचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद.